जे जितेन नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत यूट्यूब चॅनल मध्ये। आणि तर आज आहे सोमवती अमावस्या, आज आहे सोमवार। तर आज आपण आलेलो आहोत, बघू शकता माझ्या मागे बाळू मामांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आपण। आणि तुम्ही जर मागच्या वेळी बघितलं असेल, मागची जी अमावस्या होती ती शनी अमावस्या होती, तर तेव्हा पण आपण बाळू मामांच्या दर्शनासाठी आलेलो आणि बाळू मामाची कृपा आपल्यावर खूप झालेली। तर आता पुन्हा त्यांच्या मनात होतं म्हणूनच आपण आलेलो आहोत। तर सोमवती अमावस्येला इथे काय काय घडणार आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तुम्हाला बाकी सांगायची गरज नाही की बाळू मामांची महती किती आहे ती। चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मामांच्या दर्शनासाठी जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही मागच्या वेळी बघितलात की आपण देवगडमधून म्हणजे खाक्षी तिट्यावरून बाळू मामाच्या मंदिरात आलेलो होतो। आपण आता दुसऱ्या साईडने येतोय, तळे बाजार वगैरे ही साईड करून येतोय। तर आज आहे सोमावती अमावस्या, आज आपण जातो आहे बाळू मामांचं दर्शन घेण्यासाठी। तर चला बघूया आज आपल्याला तिथे कसं दर्शन होतं आहे ते। मागच्या वेळी आपण बाळू मामाचं शूट करू शकलो नव्हतो, पण यावेळी माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे की मी तुम्हाला या मंदिरातले बाळू मामाची मूर्ती दाखवेन। आणि आपण इथे आलो आणि आपल्याला पुढे बघा, बाळू मामांना ज्या प्रिय असणाऱ्या शेळ्या मेंढ्या वगैरे आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे वाटेतच दिसल्या आहेत। आणि हे आहे ते मेन प्रवेशद्वार, ते बघू शकता तुम्ही, कारण श्रावणी नव्हती माझ्यावर तेव्हा मीच कॅमेरा पकडलेला, त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या। हे बघा, परम सद्गुरु श्री बाळू मामा देवालय कोंडामा। इथला थोडासा रस्ता आतमध्ये खराब आहे, बाकी तुम्हाला रस्ता खूप छान मिळणार आहे। आणि जर तुम्ही येत आहे कोकणात, तर कोकणातल्या या बाळू मामाच्या मंदिराला भेट दिल्याशिवाय जाऊ नका। इथे जेव्हा याल ना तुम्ही, तुम्हाला मी सांगत नाही, या व्हिडिओमध्ये बघा पुढे काय काय घडतं आहे ते। त्यांनी सांगितलंय, दोन तीन वेळा सांगितलं, आमदार वेमदार बोलतात बनूया बनूया म्हणून। हो जास्त आत नाही, तुम्ही इलाज होताच नाही आहेत ते। आता अमावस्या येईल ना, अमावस्या पण चांगली आहे। बघू शकता सगळ्या लाईन्स लागलेल्या आहेत, आणि कारण ही अमावस्या खूप अशी म्हणजे चांगली अमावस्या आहे, सोमवती अमावस्या म्हणून आहे, तर इथे सगळ्या लाईनी लागलेल्या आहेत। आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये, मी सगळं डिटेल तुम्हाला दाखवणार आहे, आणि जमलं तर आपण इथे ड्रोन पण उडवणार आहोत, तर मी तुम्हाला सगळं याच्यामध्ये एक्सप्लेन करतो। मामांची आरती चाललेली आहे आतमध्ये, आणि त्या साईडला जो मामांचा प्रसाद असतो तो तिकडे दिला जातो। तर हे बघा, ही अशी लाईन आहे इथे। ज्यांनी कोणी शनी अमावस्येचा व्हिडिओ बघितला नाही तो त्यांनी नक्की जाऊन बघा, याच्यामध्ये मी त्याची लिंक देणार आहे। आणि थोड्याच वेळात आपण मामांच्या दर्शनासाठी जाणार आहोत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही आतमध्ये आला, इथे लाईन लागलेली आहे, आणि या साईडला जर बघू शकता तर धुमी पेटवलेली आहे। आणि हा जो हे बघा, ह्याची पण काहीतरी महती आहे, आपण विचारूच कोणाला तरी, ते पण तुम्हाला सांगू। अजून जेवणाचा म्हणजे महाप्रसादाची लाईन चालू झालेली नाही आहे, आणि सगळीजणं दर्शन घेत आहेत, तर आपण पण थोड्या वेळाने जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी, तर मी तुम्हाला दाखवतो।
मस्त अशी छान असं दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहोत अमावस्येला. दर अमावस्येला इथे भरपूर गर्दी असते. दर अमावस्येला अन्नछत्र असतं, म्हणजे महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही अमावस्येला येत आहे तर इथे मामांच्या इथे तुम्हाला उपाशीपोटी जायची गरज नाही, तुम्हाला महाप्रसाद इथे मिळणार आहे. तर हे बघा लाईन बघू शकता एवढी मोठी आहे ती. लाईन मध्ये लागले इथे तुम्ही बघू शकता. इथे मामांची पालखी ठेवलेली आहे. जे कोंडाम्याचं बाळूमामाचं मंदिर आहे ना, तर त्याची पालखी, मामांची पालखी इथे ठेवलेली आहे. आणि या साईडला बघू शकता तर दत्ताचं देऊळ आहे आणि त्या पादुका इकडे आहेत. तर चला माझ्याबरोबर दत्ताच्या दर्शनासाठी आपण पाया वगैरे पडून येऊया. बघू शकता दत्ताची अशी सुरेख अशी मूर्ती आहे इथे. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जसं आपण मंदिरातनं बाहेर पडतो दर्शन वगैरे घेऊन, तर इथे येत आहे तर तुम्ही इथे बघू शकता की हनुमान स्वारींचं मंदिर आहे छोटंसं, पण खूप छान असा देखावा आहे. जय श्रीराम. हे बघा बघू शकता किती गर्दी आहे. त्यांनी हळूहळू आता गर्दी होतच जाणार आहे. आणि आता महाप्रसादासाठी ही लाईन लागलेली आहे. छान असं आपलं दर्शन झालेलं आहे मामांचं. एकदम कुठे कोणी काय ओढून वगैरे काढलं नाही, मन भरून मामांना बघितलंय. आणि आपण दर्शन घेऊन आता महाप्रसादाच्या लाईन मध्ये लागलंय. आणि आपल्याबरोबर जे आले ते पण आहेत बघा. लाईन लागले पुढे मागे पण लाईन लागली. अन्नछत्र आहे. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी. आणि हा जरी व्हिडिओ बघताय आणि ज्यांनी मागचा व्हिडिओ बघा तो पण व्हिडिओ बघा, तो पण खूप छान असा व्हिडिओ आहे. इथे महाप्रसादाची वेळ सांगितलेली गेली आहे बघा. दुपारी 11:30 ते 3:30 पर्यंत आणि रात्री पण असतो 8 ते 10 पर्यंत. आता आपण आतमध्ये जातोय. ते बघू शकता मित्रांनो, भोजनालयामध्ये ना छान अशी मोठ्या साईज मध्ये ना बाळूमामांचा फोटो ठेवलेला आहे. आणि बघा किती छान वाटतंय बघायला. आणि आता आपण कुपन जे घेतोय ना, इथे 10 रुपये कुपन आहे. तर ते कुपन इथे द्यायचं, ह्या ज्या काकी बसलेल्या आहेत त्यांच्याकडे द्यायचं, तिकडून ताट घ्यायचं आणि पुढे जायचं. ते आपण कुपन देणार आहोत. ते बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल. तर हे बघा जो महाप्रसाद बनला जातो ना तो, हा बघा इथे बनला जातो आणि चालू पण आहे बघू शकता तो बघा. बघा आधी आतमध्ये आलो ना आम्हाला वाटत की कुठे बसायचं, पण जसं जसं तुम्ही घेता ना जेवण घ्यायला जाता प्रसाद घ्यायला तशी बरोबर तुमच्यासाठी जागा होते इथे. आता आपण थोड्याच वेळात महाप्रसाद घेणार आहोत. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. थोडासा दे, थोडासा दे. हा बस हे बघा भात घेतलाय. Thank you.
हा बघा, हा आहे आजचा बाळूमामांचा इथला प्रसाद. मागच्या वेळी स्वीटमध्ये लाडू होता, आज खीर आहे, भात डाळ आणि वाटाणा बटाट्याची भाजी. तर चला बाळूमामांचं नाव घेऊया आणि महाप्रसादाला सुरुवात करूया. आपण महाप्रसाद घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर येता ना, तेव्हा डायरेक्ट स्वतःचं ताट आपण स्वतः धुवून नंतर यांच्याकडे द्यायचं आहे. मग ते साबणाच्या पाण्याने धुवून वगैरे घेतात. खूप छान अशी पद्धत आहे आणि खूप छान वाटतं इथे येऊन. म्हणजे एकदम शांत असं मन, एकदम चलबिचल असेल तरी एकदम शांत वाटतं इथे. तर चला आता आपण थोड्या वेळाने ड्रोन उडवणार आहोत, जो तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघितलात, सॉरी व्हिडिओच्या सुरुवातीला जो तुम्ही ड्रोन शॉट बघितलात ना, तो मी आता उडवतो आहे व्हिडिओ इथे ड्रोन. तर चला जाऊया तिकडे आतमध्ये. मागच्या वेळी आम्ही सर्वजण आलेलो, तर आज सोमवार ना, तर कोण नाहीत, ते मुंबईवरून आलेले, त्यांना घेऊन आलो आपण. आणि यावेळी एवढी लाईन नाही, कारण कुणकेश्वरची जत्रा पण आहे ना, म्हणजे संपली जत्रा आज, पण तरी पण सोमवार असल्यामुळे बरीच लोक कुणकेश्वरला जातात, त्याच्यामुळे तेवढी गर्दी नाही आहे. तर हे बघा, आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, महाप्रसाद वगैरे व्यवस्थित घेऊन झालं, त्याच्यानंतर आता आपण निघतो आहे. तर भाई पहिल्यांदा झालास ना तू तिकडे, कसं वाटलं? आवडलं ना? म्हटलं आलायस तर चल जाऊया आपण, बघ कसं वाटतं ते. त्याला पण छान वाटलं. इथे सायली आहे. सायली तुला कसं वाटलं? छान अनुभव होता. आणि तुला आवडलं ना? तर चला आता आपण इकडून जाऊया शिरगावला. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्हाला कमेंटमध्ये बाळूमामा की जय हे लिहायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त हा शेअर झाला पाहिजे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय सतगुरु. जितेंद्र.